श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना. जर या पावसाळ्यामध्ये तुमची हिवाळ खराब होत असेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करायला हवा. या उपायाने तुमची मळ जी खराब झालेली आहे ती लगेच चांगली होणार. तर त्यासाठी तुमच्या घरी ती माळ कोणतीही असो, ती माळ कमळगट्ट्याची असो, काही दिवसांनी कमळगट्ट्याची माळ पाणी लागणारी किंवा पावसाळ्यामध्ये किंवा कोणी कोणी स्त्रिया कमळगट्ट्याची माळ पूजन करताना ती पाण्याने सुद्धा धुतात शिवयंत्राबरोबर, पण ती माळ ही कमळाचे बीज असल्यामुळे ती पाण्याने धुवायची नसते, तर कोणाला माहीत नसल्यामुळे ते धुतात. तर यापुढे आपल्या लक्षात ठेवून ती माळ पाण्याने धुवायची नाही आहे. तर पण जर ती माळ खराब झालेली असेल किंवा त्याला कीड लागत असेल तर तुम्हाला काय करायचे आहे? तर फक्त ती कमळगट्ट्याचीच माळ नाही तर ती कुठलीही माळ असो त्याला तुम्हाला तूप लावून रात्रभरासाठी ठेवायचं आहे, किंवा तुम्ही तुपामध्ये भिजू घालून सुद्धा ठेवू शकता. तुपामध्ये भिजत घातल्याने ती माळ एकदम नवीन होईल, त्याला लागलेली सर्व कीड निघून जाईल, ती माळ एकदम नवी कोरी होईल, त्याला एक विशिष्ट प्रकारची चमक येईल. जर तुमचीही माळ अशा प्रकारे झाली असेल किंवा नसेलही झाली तरी तुम्ही 6 महिन्यातून एकदा त्याला तुपामध्ये भिजत घालू शकता, किंवा थोडं तुपाचा हात त्याला पूर्ण मनांना लावून घ्यायचा आहे. त्यामुळे तुमची माळ ही चमकदार आणि कधीही खराब होणार नाही या छोट्याशा उपायामुळे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.